सर्वांना क्रांतिकारी भीम नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हा बौद्ध सरपंच आहे आणि याने गावामध्ये सुंदर व उत्तम प्रकारचे काम सुरू केलेले आहे तर काही गावगुंडांनी त्याच्याकडे कागद मागत त्याच्या घरी गेले परंतु त्या संदर्भातील पत्राची पूर्तता नसल्यामुळे बेकायदेशीर काम करायला नकार दिल्यामुळे त्या गावगुंडांनी सरपंचाला तू महार आहेस आणि आमच्यामुळे तू सरपंच झालेला आहे असं म्हणत मारहाण केली व त्याच्या घरात घुसून त्याच्या आईला धक्काबुक्की सुद्धा केली जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली यावरती सरपंचाच्या तक्रारीवरती गुन्हा दाखल झाला परंतु आज दहा दिवस झाले तरी सुद्धा आरोपींना अटक झालेली नाही त्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणा राजकीय दबावापोटी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे अजून एक गोष्ट आम्ही सरपंच किंवा आमदार खासदार मंत्री हे तुमच्यामुळं होत नाही तर संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे होतो एकदा जर सर्वांना समान आहे तर मग इथं भेदभाव का साधा शाही फेकली म्हणून तीनशे सात चा गुन्हा दाखल करता आणि या सरपंचाला इतकं मारहाण केले तरी सुद्धा साधा तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल होत नाही लवकरात लवकर आरोपीवरती गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा आणि योग्य ती शिक्षा झाली पाहिजे